नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रिकल्चर इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्याकडून 25 मे ते 4 जूनपर्यंतचा नवीन अंदाज देण्यात आलेला आहे. आणि या नवीन अंदाजानुसार राज्यात 25, 26 आणि 27 मे पूर्व विदर्भ, मराठवाडा, मुंबईसह कोकणपट्टी परिसरात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी माहिती पंजाबराव डक यांनी दिलेली आहे. हा पाऊस मुंबई, कोकणपट्टी, नाशिक, इगतपुरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, नगर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद तसेच बीड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, नागपूर, अकोला या जिल्ह्यांमध्ये होणार आहे. काही ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव डक यांनी दिलेली आहे. तसेच आता पावसाळा सुरू होण्यासाठी फक्त 13 दिवस राहिली असल्याची माहिती पंजाबराव डक यांनी दिलेली आहे. म्हणजेच 25 जूनपासून 13 दिवस म्हणजे साधारणपणे 7 जूनपर्यंत मान्सून हा महाराष्ट्रामध्ये दाखल होऊ शकतो असा अंदाज पंजाबराव डक यांच्याकडून वर्तवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस नक्की करा.